नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या वडिनं आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे कथक हे भारतामध्ये शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी गॅन्स रोय प्रश्न क्रमांक दुसरा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे ऑश क्रमांक तीन देविका राणी या ठिकाणी गॅन्स रोय प्रश्न क्रमांक तिसरा हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन उत्तर

प्रश्न क्रमांक चौथा उत्तर कोरिया दक्षिण कोरिया यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधील मधील सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे प्रश्न क्रमांक पाचवा मीनाबक्कम हे भारतामधले प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चेन्नई या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सव्वा अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते अमेरिकन गांधी असे खालील कोणास म्हटले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मॉर्टिन लुथर किंग या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सात जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बर्लिन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक आठवा पांढर्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते पांढऱ्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार थायलंड देश या ठिकाणी ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक नव्वा इंडिया हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इंडिया हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन वॉशिंग्टन शहर या ठिकाणी योग्स रोईल प्रश्न क्रमांक दबा हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन मेजर ध्यानचंद या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अकरा भारतामधील एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे भारतामधील एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मदर तेरेसा या ठिकाणी योग सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेरावा हॉले जा खालीलपैकी किती वर्षानंतर परत दिसतो हॉले धूमकेतू खालीलपैकी किती वर्षांनी पुन्हा दिसतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन शहात्तर वर्षांनी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक चौदावा जगामधला सर्वात खोल करता मर्यादा करता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सोळावा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी किंवा असतो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो या ठिकाणी औषध क्रमांक तीन आठ सप्टेंबर या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक 17 वा पेरियार हे हत्तींसाठी असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन केरळ राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक अठरावा वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गंगा नदी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस देशामध्ये पहिली तागाची गिरणी कलकत्याजवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे पंचावन्न या ठिकाणी योग कॅन्स होईल क्रमांक वीस स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन मॅग्नेटचा उपयोग या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकवीस सर्वात तरुण पर्वत रांगा खालीलपैकी कोणता पर्वत रांगा आहे सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन हिमालय पर्वत या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बावीस हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो या ठिकाणी औषध क्रमांक दोन दोन पॉईंट बेचाळीस या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेवीस गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चोवीस खट्ट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव आहे खट्ट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन कोसी नदी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक पंचवीस सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे त्र्या ठिकाणी औषध क्रमांक तीन अण्णाई मुडी पर्वत या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळीच आहेत नर्मदा आणि तापी यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक सातपुडा पर्वत या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सत्तावीस गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन महाबळेश्वर या ठिकाणी गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मन्नारची खाडी व वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वसईची व मन्नारची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ठाणे जिल्हा या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जळगाव जिल्हा ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस छत्रपती शाहू महाराज समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन माहुली सातारा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकतीस सेंट्रल वॉटर रिसर्च संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सेंट्रल वॉटर रिसर्च संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन पुणे शहर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पेंच हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलाय पेंच प्रकल्प खालीलपैकी पे कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला प्रकल्प आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेतीस आंब्याची कोणती जात ही उत्तम प्रतीची व परदेशामध्ये निर्यात केली जाते खालीलपैकी कोणती आंब्याची जाती उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये ती निर्यात केली जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक चार हापूस अंबा या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक चौतीस भारतामध्ये कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक एक ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पस्तीस उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पंचाहतर जिल्ह्या ठिकाणी योग्य क्रमांक छत्तीस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक सोळाशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते भारताचा जा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन राष्ट्रपती या यो ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक अडतीस संसदेची एका वर्षामध्ये खालीलपैकी किती अधिवेशने होतात संसदेची एका वर्षामध्ये एकूण किती अधिवेशने होतात या ठिकाणी ऑश क्रमांक दोन एकूण दोन अधिवेशने होतात या ठिकाणी योग कॅन्स होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑश क्रमांक एक सुकुमार सेन या ठिकाणी योग कॅन्स होईल प्रश्न क्रमांक चाळीस भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादृष्ट्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेल्या

त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन गोड या ठिकाणी योग्य होईल अशा क्रमांक त्रेचाळीस एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लशी शोधून काढली होती एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लसी शोधून काढली होती या ठिकाणी अशुक्रमांक तीन देवीची लस या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस त्वचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो त्वचा रोग खालीलपैकी अभावी होणारा रोग आहे त्या ठिकाणी अजीवनसत्व या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते त्या ठिकाणी ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी योग्य गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस अंधासाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लुईस ब्रेल या ठिकाणी योग्य गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये तेहतीस मनक्यापैकी खालीलपैकी किती मनके हे मानेमध्ये असतात या ठिकाणी अशुक क्रमांक तीन एकूण सात मन कि या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कन्हान नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नागपूर जिल्ह्या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र सिंह तोमर या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक पन्नास वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशा देशाची राजधानी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंड देश या ठिकाणी योग ज्ञानच रोईल प्रश्न क्रमांक 51 भूमध्य समुद्राचे किल्ले असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते भूमध्य समुद्राचे किल्ले असे खालीलपैकी कशास म्हटले जाते सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे भूमध्य समुद्राचे किल्ले असे खालीलपैकी कशास म्हटले जाते ते सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एसची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे सर्वांनी आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ मिळत जाईल प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल तर या ठिकाणी कोणती बॅच आहे रणांगन कॉम्प्रेसिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेस राज्य सेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच जे विद्यार्थी राज्य इत्यारी करत असतील त्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी आहे सर्वांनी यामध्ये आर वी डी लाईव्ह हा कोर्टाकडून सर्वांनी जॉईन करायचा आहे सत्तावीस ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे तर या ठिकाणी कोणती बॅच आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच आहे सर्वांनी आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड टाकून को सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे तर या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यसेवा असो पी एस आय असो एस टी आय असो ओ असो डिपार्टमेंट पी एस आय सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे कोणती परीक्षा असो आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे तुम्हाला दहा टक्के ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्राईस रेंज आहे या ठिकाणी तुम्हाला दहा टक्के ऑफ आहे प्रत्येक कोर्स कोणताही कोर्स असो आपला आर व्हिडे लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल